नमस्कार, मी सौरभ कोरटकर, सातबाराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सांगोल्यातील इमडेवाडी गावातील अल्पभूधारक आणि अशिक्षित शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायातून अल्पावधीत आपलं आगळवेगळं वैभव उभं केलं आहे। प्रकाशबापू इमडे हे त्यांचं नाव आहे। एका गायीपासून सुरू केलेला व्यवसाय आज 150 गायींवर पोहोचलाय। रोज 1000 लिटर दूध ते डेअरीला घालतात। कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल असं त्यांचं नियोजन असतं। दूध आणि शेणाच्या पैशातून त्यांनी रानात टोले जंग बंगलाही बांधलाय। घरावर गायीचा आणि दुधाच्या कॅनचा पुतळा गावात शिरताच लक्ष वेधून घेतो। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। एक गायीपासून यांनी सुरुवात केली होती, काय यांची कहाणी आपण त्यांच्याकडनं ऐकू। बापू, आज जवळपास 150 गायी दिसत आहेत तुमच्या इथं, एक गायीपासून सुरुवात केली ती कशी कहाणी, कधी सुरुवात केली? आपण एक गायीपासून सुरुवात केली 98 साली। त्या वक्ताला 4.25 रुपये दुधाचा रेट होता आणि त्या गायीनं 7 येताला 7 पाड्याच दिल्यामुळं आपल्या 7 गायीपासून आज आपण 150 गायीपर्यंत गेलो आहे। पाडी झालेल्या आम्ही विकतच नाही, शक्यतो आम्ही पाडी होणारं इंजेक्शनच भरवतोय। मागच्या 10 वर्षाच्या काळापासून आपण निर्यावरण इंजेक्शन पायनर वळजी आणून आपण गायी भरवत होतो, त्यामुळं ह्या आपल्या गायीची क्वालिटी चांगली झालेली आहे आणि त्यामुळं आता होणाऱ्या पाड्या आपल्या एक नंबर होती। त्या किती बापू जमीन किती आहे त्यांनी? आपणाला 4 एकर होती, आज 16 एकर आहे। बर, त्या 4 एकरावरनं आपण ह्या व्यवसायातून बाकी जमीन विकत घेतली आणि 1 कोटीचा बंगला बांधला आहे। बा, आता मला सांगा, ही मुक्त गोठा दिसतोय तुमच्या इथं, कशा रीतीनं ही सांभाळते? आपण आता आपल्या ह्या गायीच्यावर 4 मजूर आहेत आणि सगळ्या गायी मुक्त असतात असं आम्ही पार्किंग केलेलं आहे दारासाठी। दाराला इकडे देतो आणि दारा झाल्या की चाऱ्यासाठी आत ओपनमध्ये सोडतो, असा रोजचा कार्यक्रम असतोय आपला। आज 1000 लिटर दूध पर डे जात आहे। बापू, शेण आहे तुमचं भरपूर चर्चेत? हा, शेण आपलं कमीत कमी 7 ते 8 लाखाचं वर्षाला होतंय। 7 ते 8 लाखाचं शेण होतंय, त्या शेणाच्या पैशावरच आपण 1 कोटीचा बंगला बांधलाय। आता एवढ्या गायी आहेत, ह्यांना सांभाळायला खायला घालणं पाणी कसं नियोजन? आपण टेंडर पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन करतोय। आपला घरचा चारा आम्हाला करून बी परवडत नाही आणि आपण टेंडर दिलेला आपल्याला 3000 रुपये टनानं 2-4 दिवसाला 8-9 टना ही ट्रॉली येते। आपणाला 2 टन मुरघास लागतो आणि 1.5 टन वला चारा लागतो। आम्ही बिगर दुधाच्या जनावराला वला चारा घालतो आणि मुरघास फक्त दुधाच्यालाच वापरतो। रोज एवढा चारा लागतोय। शेणाचं तर ते वेगळंच आहे, आपण शेण काय रोजच्या रोज विकता येत नसतं, सीझन बाय सीझनला शेण जातं। ह्या वर्षी 85 ट्रॉल्या विकलाय, अजून 50 ट्रॉल्या शिल्लक आहे गोठ्यात, आता 25 ट्रॉल्या निघाल। तुमच्या घरची किती लोक आहेत त्याच्यात राबायला? आम्ही, आमचा मुलगा, सून, मालकीना आणि मी। पहिला आमचा व्यवसाय गायचाच, शेतीच व्यवसाय सुरुवातीपासून, एका गायपासून एवढी सुरुवात केलेली, त्यामुळे एवढे व्यवसाय वाढला। मग घरावर त्यासाठी गाय गाय काढली आणि घराला गोधन निवास नाव दिले। आणि देवघरातला फोटो ती काय, कुठला, कुठली गाय? ती सुरुवातीची गाय आणि 2006 साली गाय गेली ती, आणि सह कुटुंब आम्ही तिची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही। आता नातू शाळेला असतो, शाळेवर आलेला ते बी इकडे बघतो। मग आमची आता सुनबाई आहे, ती जवळजवळ 55 गुरं दारा एकटी काढते। बर, आता ही मशीन वगैरे लावलेली आहे, रोजचं दूध एवढं मार्केट आहे तुमच्या दुधाला? मार्केट आहे, म्हणजे आपली गाडी 6:30 दुधाची गाडी येते, तोपर्यंत दूध काढायचं होतं। रोज आपलं सकाळी 13 केंड, संध्याकाळी 13 केंड दूध जात आहे रोज। बर, आता मग काय ह्याच्यात काय वाढवायचं अजून नवीन प्लॅनिंग? अजून काय वाढवायचं, आपण आता 20 पाडे एम्ब्रियो केले, त्यातल्या 6 वेले, त्या 5 पाड्या झाल्या, त्या 1 खोंड झाला आहे। अजून 2 वर्षानं आपल्याला त्या खोंडापासून आपल्याच पाड्या आपल्याला गाप घालवता येते, ते म्हणजे पुन्हा एम्ब्रियो करायची काही कारणच येत नाही। बर, म्हणजे एकूण जनावरं किती करायची डोक्यात आहे? आपली जनावरं आता तसं म्हणजे असं सुधारित टेक्नॉलॉजीतनं आपण गायी कमी करायची आणि दूध ज्यादा घालवायचं। 50 गायी झाल्या तर 2000 लिटर दूध जातं, त्यापेक्षा गायी कमी करायच्या आणि दूध ज्यादा घालवायचं, त्या टेक्नॉलॉजीकडे आपण आता वळलेलो आहे।
बर मग आता त्यासाठी कुठन आता कोण माहिती कुठन घेत आपल्याला नाशिकच्या गोट्यावर ना डॉक्टर येते ते आणि ती एम्ब्रियो करून आपल्याला एका पाडीला 32,000 रुपये खर्च आलाय बर आता काय किती फरक पडलाय पहिली गाय किती देत होती आता किती देते आता आपल्या त्या पाड्या 25 लिटरनच पिळते म्हणजे आता होणाऱ्या पाडी आहे तिथे पहिले आपल्या घरचे आहे त्या ज्यांना आता जी त्यांच्या पोटाला जन्माला आलेली ती पाडी 40 लिटर दूध पिळणार आणि 5 0 फॅट लागणार पहिले त्याला 40 लिटर दूध देणार 5 0 फॅट लागणार मग आपणाला ज्यादा गाया करायची काही कारणच येत नाही बापू घरावर तुम्ही केंड दिले गाय लावले आज देवघरात सुद्धा गाय ठेवली आहे देवघरात गाय आहे त्याची आम्ही ती पहिली 98 सालची गाय आहे त्या गायीपासून आपण हा व्यवसाय हितवर आल्यामुळं तिची रोज पूजा केल्याशिवाय घरात आम्ही कुठंच जात नाही आणि वरचं जी केंड आणि गाय काढण्याचं कारण काय तर ह्या व्यवसायात ना आपण एवढ्या पुढे आलोय म्हटल्यावर त्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण ती गाय आणि कॅन आपल्या व्यवसायाचाच खुणा केली त्या आता पाण्याची आपदा आहे का अजून पाणी आता ह्या वर्षी आहे मागच्या 2 वर्षापासून पाणी आहे आधी पाणी आम्ही टँकरनं पाजत होतो जनावरांना आता शेततळ्यामुळे बघतोय ना या 2-3 वर्षात पाऊस बी जरा बरा असल्यामुळे आता काय 4 वर्षात टँकर आपण का आणला नाही बापू तिथं 2-3 बदकं बघितली काय बदकं पाळण्याचं काय बदकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या गोट्यात साप विचू ही बाकी भेंडकुळे असलं काही जीव देत नाही तिथे सारखी त्यांची चक्कर गोट्यात नसते त्यामुळं आपणाला आता 8 वर्ष झालं बदकं असल्यापासून आपणाला एक साप लांबता असं काहीच दिसत नाही गोट्यात मॅट टाकलं म्हणजे ह्याच्यामुळं गायी घसरत नाही त्या धार काढताना एकावेळी गाय हल्ली तर पाय घसरतो दूध सांडतं त्यामुळं मॅट टाकलेलं आहे त्यामुळं त्या मॅटमुळं गाय घसरत नाही दुधाचं नुकसान होत नाही त्यामुळं आम्ही हे मॅट टाकलंय शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांनी समजा एखाद्याची 10 एकर जमीन आहे पाणी व्यवस्थित तुम्ही बिगर खताची शेती तुमची येत नाही तर त्यासाठी प्रत्येक 1 एकराला 1 गाय 10 एकर ज्या जी शेती आहे त्यांना 10 तर गाया केल्याच पाहिजे त्या 10 गाया केल्या तर दुधापासून परपंच चालतोय आणि शेतीचं उत्पन्न डबल वाढतंय ते एकंदर ही आहेत बापूसाहेब बापूसाहेबांनी एका गायीवर सुरुवात केलेलं त्यांचा गोठा जवळपास 150 गायींवर पोचलेला आहे अजूनही गायी वाढवायच्या त्यांना अजूनही जास्त दूध देणाऱ्या गायीचं जे टेक्निक आहे त्याच ते वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेण आणि दुधातनं जवळपास 1 कोटी रुपये वर्षाला बापू मिळवतात आज त्यांचं घरदारी इथं राबतं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीनं हा गायीचा गोठा आपल्याला पाहायला मिळतो इमडेवाडीहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी ABP माझा जून महिन्यात पहिल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी लगबगीने धान पिकाची पेरणी केली पाऊस वेळेवर येईल या आशेवर असतानाच अचानक पाऊस गायब झाला त्यामुळे शेतात टाकलेले पऱ्हे म्हणजेच रोपवाटिकेतील धान रोपं करपण्याच्या मार्गावर आहेत गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे मात्र अद्यापपर्यंत पाऊस बरसलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे गोंदिया जिल्हा हा मूळतः धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता बळावली होती मात्र जून महिन्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद देखील घेण्यात आली त्यामुळे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली होती मात्र आता गेल्या 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत सापडलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका सालेकसा तालुका आणि आमगाव तालुक्याचा जर विचार केला तर अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे हे आता पावसाअभावी करपत चाललेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट सापडलेलं आहे तर दुसरीकडे रब्बी पिकाची खरेदी देखील न झाल्याने शेतकरी आता गोंदिया जिल्ह्यातील मोठा अडचणीत सापडला आहे आम्ही आपल्या धान विक्री केलं आहे तर त्या विक्री केंद्रांना आम्हाला पैसे मिळाले नाही आणि आजपर्यंत पैसे का म्हणून नाही मिळाले आता दुसऱ्या पेरणी करण्याकरिता आम्हाला कुठून आम्ही पैसे आवक करावा आणि कुठून का करावा घरचे आपले मुलं बाळ आणि परिवार पालावा की ह्या खेतीविषयी करावा की लोकांच्या देवा
हाच आम्हाला काही समजत नाही। धानाचे पर्रे वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। आता सगळ्या शेतकऱ्यांच्या नजरा ह्या आकाशाकडे लागल्या असून कधीपर्यंत पाऊस पडेल हीच चिंता बळीराजाला सतावत आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। पालघर जिल्ह्यात 75,000 हेक्टरवर भात शेती आणि इतर क्षेत्रात तूर, वरई, नागली, बाजरी अशी पिकं घेतली जातात। जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या होत्या। मात्र पावसाने उघड दिल्यानं बळीराजा पुन्हा आपल्या शेतामध्ये उतरून कामाला लागला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात गेल्या 7 दिवसापासून जो पाऊस होता तो मुसळधार सुरू होता आणि त्याचा परिणाम म्हणून सगळीकडे जे पाणी होतं ते साचत होतं। मात्र आज पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे आणि बळीराजा आपल्या पुन्हा कामाला लागलेला आहे। मी ज्या ठिकाणी आहे जव्हारमधला हा भाग आहे, आपण बघू शकतो की इथे शेतकऱ्यांनी आहे ती नांगरणी पुन्हा सुरू केलेली आहे, तर जी पेरणी आहे ती सुद्धा सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो शेतकरी आहे तो आपल्या अगदी कुटुंबासह शेतात ह्या कामासाठी उतरलेला आहे। आपण सगळीकडे पहार हा जव्हारसारखा जो घाट माथ्याचा भाग आहे आणि इथे आहे ते विशेषतः नागली, वरी, तूर अशा पद्धतीची जी पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात घेतली जातात आणि ती आपण आता बघतो ती तूर पेरली जाते आहे। हे काका आहेत ते तूर पेरत आहेत, नांगरणे आहे ती इथे केली जाते आहे। आपण पाहाल तर इथे पारंपरिक जी भात शेती आहे किंवा जी पिकं आहेत ती घेतली जातात। अगदी आत्ता जरी पॉवर टिलर आला असला किंवा जी साधनं आली असली शेतीतली वेगवेगळी, मात्र आत्ताही इथे नांगर आणि बैल ह्याच्या सहाय्याने ही नांगरणे आहे, उखळणे आहे किंवा भात शेती आहे किंवा इतर प्रकारची जी पिकं आहेत ती घेतली जातात। एकूणच बघायला गेलं तर आज पाऊस थांबला आहे आणि खऱ्या अर्थाने आता बळीराजा पुन्हा आपल्या कामाला लागलाय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। यावर शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। पाऊस थांबला आहे, आम्ही तुरीचा पेरलाय चालू केलाय, नांगरणी हाकलाय चालू केली। आता पाऊस गेले 7 दिवस पडत होता चांगला, आता पाऊस आता कमी झाला तर आता पेरणी चालू केली। असं काय काय पेरणी करतात? तूर, भात, वरी, नागली असं सर्वच, खुरासणी, उडीद एवढा पेरतात। कसं वाटतं आता पाऊस थांबलाय? थांबलाय म्हणजे नांगरणी चांगली चालते, असं नांगरणी चांगली चालते। यासह 7:12 बातम्यांमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।